तर लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे कारला मळवली इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कारला मळवलीमधील नागरिकांना पर्यायी झालेल्या साकव पुलावरून पाणी वाहू लागलंय. एकविरा कारला मळवली भाजे देवले अशा अनेक गावांना जोडणारा कारला मळवली इंद्रायणी नदीवरील पुलाचं काम हे संतगतीनं सुरू असून त्याचा फटका दुग्ध व्यवसाय, त्याचबरोबर शेतकरी, कामगार वर्ग, विद्यार्थी, पर्यटक आणि स्थानिक प्रशासनाला आणि ग्रामस्थांना बसतोय. पुलाचं काम करून कमीत कमी 8 महिने झालेले आहेत. आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला, इथे आंदोलन केलं, त्यांना वेळोवेळी सांगितलं की इथल्या पावसाची तीव्रता कशी आहे आणि आमच्या ह्या 25 ते 30 गावांचा शाळेतला प्रश्न असेल लहान मुलांचा, त्याच्यानंतर कामगार वर्ग असेल, दूधवाले असतील, इतर व्यवसाय, इथं पर्यटक स्थळ म्हणून कारला, भाजे, मळवली आणि लोगड, विसापूर असे आणि भाजेची लेणी, कारला लेणी, इथं असंख्य पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. परंतु ह्याकडे सरकारी अधिकाऱ्यांनी व इतर कोणी याच्याकडे तो पूल लवकरात लवकर व्हावा या दृष्टिकोनात कुणीही लक्ष दिले नाही आहे. मावळ तालुक्यामध्ये गेले 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र या पावसामुळे मावळ तालुक्यातील अनेक नदी नाले हे ओसंडून वाहत आहे. आता जर आपण पाहायला गेलो तर आता आपण कारला मळवली या दरम्यान आता आपण उभे आहोत. या इंद्रायणी नदीवर हा पूल सुरू आहे. या पुलाचं काम गेले अनेक महिन्यापासून सुरू होतं, परंतु ह्या पुलाचं काम पावसाळ्यापूर्वी होणं अपेक्षित असतानाही हे काम अजूनही झालं नसल्यामुळे 7 ते 8 गावाचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. कारण की कारला मळवली हा महत्त्वाचा रस्ता समजला जातो, कारण याच रस्त्यावरनं अनेक पर्यटक हे लोणावळ्याच्या दिशेने जातात, कारण इथे अनेक निसर्ग आहे, पाण्यासाठी धबधबे वगैरे आहेत. तसेच दुग्ध व्यवसाय असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, कामगार असेल, हे संपूर्ण याच मार्गावरनं जातात. कारण की या पुलाचं काम सुरू असल्यामुळं या येथील जे स्थानिकांना हा साकव पूल तात्पुरता बांधून देण्यात आला होता वाहन चालवण्यासाठी, परंतु आता याच पुलावरनं पाणी गेल्यामुळं हा काहीसा पूल हा वाहून गेलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर त्या हा पूल वाहून गेल्यामुळे या 7 ते 8 गावातील जी दळणवळण यंत्रणा आहे ती ठप्प झाली आहे. त्यामुळं या गावातील नागरिकांना लांबचा म्हणजे लोणावळ्यावरनं लांबचा वेढा घालून आपल्या गावाला जावं लागतं, परंतु हा पूल कधी तयार होईल आणि येथील लोकांची गैरसोय कधी थांबेल अशी आता विचारणा येथील ग्रामस्थ करत आहे. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा.